संजय राठोड हेच पूजा चव्हाणचे मारेकरी आहेत, त्यांचा मुसका आवळल्याच पाहिजे असं स्पष्टीकरण चित्रा वाघ यांनी दिलेलं आहे. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात नाव आल्यानंतर सुमारे 14 दिवस नॉट रिचेबल असलेले संजय राठोड आज समोर आलेत. पूजा चव्हाण प्रकरणात अतिशय घाणेरड राजकारण करण्यात आलं, परंतु सोशल मीडियातून आणि इतर मार्गानं माझी बंजारा समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. चौकशीतून सत्य समोर येईल अशी प्रतिक्रिया यावेळी संजय राठोड यांनी दिली. तर यावर बोलताना भाजपा नेता चित्रा वाघ या म्हणाल्या की सगळ्या बलात्कारांना पाठीशी घालण्यासाठी मंत्र्यांची चढाओढ सुरू आहे. तू जास्त बोलतो की मी जास्त बोलतो हे चित्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रासाठी अजिबातच साजेसं असं नाही. त्यामुळं सरकारनं महिला सुरक्षेचे, महिला सक्षमीकरणाचे नारे बाजूला ठेवून ॲक्शन मोडमध्ये येण्याची गरज आहे. पूजा चव्हाणचा मारेकरी संजय राठोड याच्या मुसक्या ताबडतोब आवळल्या पाहिजेत अशी आमची मागणी आहे, असं भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. जे मंत्री आपण म्हणत होतो की ते बेपत्ता आहेत आणि काही मंत्र्यांनी सांगितलं नाही नाही ते आमच्या संपर्कात आहे, कालच आम्ही आवाहन केलं होतं की पोलिसांनी ज्या मंत्र्यांच्या संपर्कात आहे त्यांच्याकडनं त्यांचा संपर्क घेऊन त्यांना सादर करावं. तर आज मला वाटतं ऐकलेलं दिसतं आहे त्यांनी आणि 15 दिवसानंतर त्या ठिकाणी ते येत आहेत. आज बंजारा समाजाचं काशी समजल्या जाणाऱ्या अशा पवित्र अशा पोहरादेवीच्या मंदिरामध्ये मला असं वाटतं आपल्या पापाची कबुली द्यायला संजय राठोड त्या ठिकाणी आले असावेत किंवा येत असावेत किंवा आलेले असतील. तर पापाची कबुली द्यायला जर ते पोहरादेवीला आलेले असतील तर चांगलीच गोष्ट आहे. कितीही गर्दी जमवली आणि कितीही ओरडून सांगितलं तरी सत्य हे लपत नाही आणि जोरात ओरडल्याने तुम्ही बोलताय ते सत्य आहे असंही मानलं जात नाही. ती त्याच ठिकाणी आहे. पोलिसांची संदिग्ध भूमिका आजही कायम आहे. अजूनही 12 ऑडिओ क्लिप्सबद्दलची स्पष्टता आलेली नाही आहे आणि त्याच्यामुळे आमची आजही हीच मागणी आहे की त्याच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि संजय राठोडला ताबडतोब त्याच्या मुसक्या पोलिसांनी त्या ठिकाणी आवळल्या पाहिजेत. 15 दिवसापासून बेपत्ता असलेला हा संजय राठोड आज त्या ठिकाणी अवतरलेला आहे, त्यामुळे त्याच्यावरती कारवाई पोलिसांनी तात्काळ विलंब न करता करावी.